कोण आहे नवी शनाया असा प्रश्न सगळ्यांना पडलाय. झी मराठीच्या गाजलेल्या माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये नवी बायको कोण असणार आहे याची तमाम महाराष्ट्राला उत्सुकता आहे. माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका आता रंजक वळणावर आली. मी सुद्धा बावळत होतो. कोण असेल नवी शनाया हे झी 24 तास आता सांगणार आहे. झी मराठीच्या गाजलेल्या माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये नवी बायको कोण असणार आहे याची उत्सुकता तमाम महाराष्ट्राला आहे. घराघरात ही उत्सुकता आहे. कोण असेल नवी शनाया. माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका आता रंजक वळणावर जाऊन पोहोचली. रसिक आणि कोण असेल नवी शनाया हे फक्त झी 24 तास दाखवणार आहे. माझ्या नवऱ्याची नवी बायको कोण असणार आहे हे आता थोड्याच वेळात तुम्हाला कळेल. फक्त झी 24 तास तुम्हाला दाखवणार आहे. रसिका सुनील अर्थात सगळ्यांची लाडकी शनायानं मालिका सोडल्यामुळे आता नवी शनाया कोण असणार असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. अखेर त्यावरून आता पडदा उठलाय. झी 24 तास तुम्हाला सांगणार आहे कोण असेल नवी शनाया. बघा फक्त झी 24 तास तुम्हाला सांगणार आहे. बघा सगळ्यांनी बघा नवी शनाया कोण असणार आहे. सर्वांनी बघा ही असणार आहे नवी शनाया. जय मल्हार मधली बानू अर्थात ईशा केसकर मालिकेत शनायाच्या भूमिकेत दिसणार आहे. 2 सप्टेंबर रोजी या मालिकेचा महा एपिसोड प्रसारित होणार आहे. यामध्ये बाईक वरून डॅशिंग अंदाजात नव्या शनायाची एंट्री होणार आहे. मालिकेतील हा नवा ट्विस्ट बघण्यासाठी रसिकांना महा एपिसोडची वाट बघावी लागणार आहे. बघा बानू आता शनाया होणार आहे. नवी शनाया कोण आहे बघा तुम्ही. जय मल्हार मधील बानू अर्थात ईशा केसकर मालिकेत शनायाच्या भूमिकेत दिसणार आहे. याच बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करू. आमचे प्रतिनिधी कपिल देशपांडे आपल्यासोबत आहेत. कपिल, झी 24 तासनं सांगितलेलं आहे की आता कोण असणार आहे नवी शनाया. पडदा उठलाय. ईशा केसकर असणार आहे. काय अधिक माहिती देशील. गेल्या महिन्याभरापासून चर्चा होती की रसिका सुनील अर्थात शनायाने ही मालिका सोडल्यावर नवी शनाया कोण असणार. याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले गेले. कोणी म्हटलं की नवीन नायिकेला यात संधी देण्यात येणार आहे. पण अखेर या सगळ्या गोष्टीवरून पडदा उठला आहे. या मालिकेचा महा एपिसोड 2 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे, प्रदर्शित होणार आहे. आणि 29 ऑगस्ट रोजी या मालिकेचं या महागाचं चित्रीकरण सुद्धा झालेलं आहे. आणि ईशा केसकर अर्थात जय मल्हार मधली बानू जिने महाराष्ट्रात घराघरात बानू म्हणून ओळखली जाते तिने 29 ऑगस्ट पासून या मालिकेच्या स्टेजवर हजेरी लावली आहे शनायाच्या रूपात. आणि शनाया म्हणून तिने आपलं शूट सुरू केलेलं आहे. आणि एक डॅशिंग अंदाज ईशाचा या मालिकेत बघायला मिळणार आहे. कारण रसिका अर्थात जुनी शनाया जिथे गॅलरीला सोडून आपल्या आईकडे निघून जाते त्याच्यानंतर मालिकेत अनेक ट्विस्ट अँड टर्न्स बघायला मिळणार असून नव्या रूपात शनाया येणार आहे. आणि गॅरी आणि राधिका सोबत ती सूट उगवते किंवा पुन्हा ती गॅरीच्या आयुष्यात कशा पद्धतीने येते, राधिका नव्या शनायाला कशा पद्धतीने फेस करते असं या सगळ्यात दाखवण्यात येणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जुनी शनाया जरी खलनायिका असली तरी पण ती थोडीशी अल्लड थोडीशी बावड दाखवली होती. पण नव्या रूपात शनाया जी येणार आहे त्यातून केसकरचं या प्रेक्षक कसं स्वागत करतात ते बघणं देखील तितकं महत्वाचं आहे. ईशा केसकरची निवड कशामुळे झाली असेल. खरं तर गिरीश या मालिकेसाठी शनायाच्या भूमिकेसाठी अनेक ऑडिशन घेण्यात आले. पण त्यात मला तरी असं वाटतं की ईशा केसकरची लोकप्रियता प्रचंड आहे. जय मल्हार या मालिकेत तिचं बानू हे पात्र घराघरात पोहोचलं होतं त्यामुळे जेवढी रसिका सुनीलची फॅन फॉलोइंग आहे तेवढीच ईशा केसकरची पण आहे. त्यामुळे निर्मात्यांना आणि चॅनलला सुद्धा त्याच लोकप्रियतेची त्याच ताकदीची प्रेक्षक स्वीकारतील बानूला. हो अर्थातच स्वीकारतील कारण तिचं फॅन फॉलोइंग आहे. पण एक प्रश्न असा आहे की जय मजेशी गोष्ट अशी आहे की जय मल्हार मालिकेत सुद्धा बानूने दुसऱ्या बायकोची भूमिका केली होती आणि या मालिकेत सुद्धा ती दुसऱ्या बायकोची भूमिका करते. त्यामुळे आता बानू आणि शनाया हे ईशाची कम्पॅरिझन तर होणार आहे. त्यामुळे ईशा रसिकाला जी लोकप्रियता मिळाली होती ती मिळवते का किंबहुना मालिकेच्या टीआरपी याचा फायदा होतो का ते बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. अगदी बरोबर आहे कपिल. आणि आपण असं म्हणूया की ईशा केसकरच्या करिअरमध्ये देखील ट्विस्ट आलेलं आहे. एकदम पौराणिक मालिकेनंतर एकदम वेगळ्या धाटणीची मालिका तिला मिळणार आहे. खरं तर गिरीश ईशाचा जर आपण बघितलं तर जय मल्हार करत असताना तिने केदार शिंदे बरोबर एक सिनेमा केला होता आगोबयाराच्या पार्ट 2 त्याच्यात ईशाचा एक बोल्ड अंदाज रसिकांनी बघितला होता. त्याच्यानंतर मध्यंतरी तिने एक सिरियल पण केली त्यात पण ईशा दिसली. पण त्या बरोबर कपिल आता नव्या शनायाला प्रेक्षक कसं स्वीकारतात ते बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे. कपिल तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. नवी शनाया कोण असणार आहे हे झी 24 तासनं सांगितलेलं आहे.
यावरून पडदा उठलाय. झी 24 तास तुम्हाला सांगते नवी शनया असणारे जय मल्हार मधील बानू वार्तात ईशा केसकर मालिकेत शनयाच्या भूमिकेत दिसणारे. 2 सप्टेंबर रोजी या मालिकेचा महा एपिसोड प्रसारित होणार आहे. त्यामध्ये बाईकवरून डॅशिंग अंदाजात नव्या शनयाची एंट्री होणार आहे.